खरं म्हणजे मुंबई शहरामध्ये जी आमची संकल्पना आहे, मुंबई शहरातले रस्ते, प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते, झोपडपट्टीतले रस्ते, गल्लीबोळातले रस्ते झाडू मारून स्वच्छ करणे, त्याच्यावर माती आहे ती ब्रशनी साफ करणे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पाणी मारून पाण्याने रस्ते स्वच्छ धुतणे हा एक कार्यक्रम आहे. त्याचबरोबर त्याच वेळी गटर सफाई करणे, फुटपाथ सफाई करणे, आतल्या गल्ल्या साफ करणे, नाले सफाई करणे आणि पब्लिक टॉयलेट साफ करणे या सगळ्या बाबी याच्यामध्ये अंतर्भूत आहेत आणि यामुळे एक चांगला इम्पॅक्ट, व्हिजिबल इम्पॅक्ट लोकांना मिळतो आणि ऍट ए टाइम 2-3 हजार लोक जेव्हा काम करतात तेव्हा सर्व परिसर अगदी झाडून पुसून धुवून साफ होऊन जातो. मग लोकही त्या ठिकाणी कचरा टाकत नाहीत, कचरा कुंडीमध्ये टाकतात कारण लोकही त्या चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि मग रुटीन जे काम आहे ते दुसऱ्या दिवशी येऊन 50-100 माणसं जी आहेत ती साफ करतात, त्याच्यामुळे खूप चांगला इम्पॅक्ट होतोय. आज जुहू बीच वर देखील आपण आलेलो आहोत, इथे जुहू बीच देखील अनेक लोक मला नागरिक भेटले, ते देखील स्वतः याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत, आमदार स्वतः इन्वॉल्व्ह आहेत आणि हे करत असताना एक मशीन आहे ती ऑटोमॅटिक मशीन आहे, त्याच्यामध्ये दगड असेल, कचरा असेल, प्लॅस्टिक असेल हे सगळं ती मशीन आहे त्याच्यामध्ये खेचून घेते आणि त्याच्यातून फक्त ही वाळू जी आहे ही वाळू इथे राहते. अशा प्रकारचे हे सॅग्रिगेशन देखील या मशीनच्या माध्यमातून होतं. ती मशीन आपण आज प्रात्यक्षिक म्हणून मी स्वतः चालवली देखील आणि म्हणून संपूर्ण मुंबई शहर आपण टप्प्याटप्प्याने या डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये आपण घेतोय आणि त्यामुळे मला वाटतं आणि जे पोल्युशन आहे पोल्युशन कमी करण्यासाठी रस्ते धुण्यामुळे कमी होईल, वॉटर फॉगर आपण ठेवलेले आहेत, अँटी स्मोक गन आपण ठेवलेले आहेत आणि या सगळ्यामुळे मुंबईतलं प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न महापालिकेचा सुरू आहे. स्लम एरियामध्ये अजूनही ही जी स्वच्छता आहे ती पोहोचलेली स्लम एरिया, स्लम एरिया पण आम्ही घेतलेला आहे. धारावीची स्वच्छता केली, आपण पाहिलं पूर्ण धारावी स्वच्छ करून टाकलं, गल्ली बोळे पब्लिक टॉयलेट गटर बिटर सगळे अशा सगळ्या म्हणजे फक्त प्रमुख शहरं प्रमुख रस्ते नाहीत, प्रमुख शहरं नाहीत किंवा प्रमुख विभाग नाही तर संपूर्ण मुंबई अगदी स्लम पासून मेन रोड पासून पब्लिक टॉयलेट पासून सगळं आपण टार्गेट करणार आहोत आणि टप्प्याटप्प्याने तुम्हाला मुंबई अतिशय स्वच्छ सुंदर आणि निरोगी झालेली दिसेल. यहाँ पर डीप क्लीन ड्राइव ए कॉन्सेप्ट लेकर मुंबई कॉर्पोरेशन काम कर रही है. पिछले 15 दिन से काम शुरू हुआ है. इसके मुताबिक जो पहले रोड सफाई होना, रोड की मिट्टी निकालना, उसके साथ फिर पानी से रोड धोना, ये मेन रोड हो गए. इंटरनल रोड है वो भी ऐसे करेंगे, झोपड़पट्टी के अंदर के रोड है, गलियां है उसको भी साफ करेंगे, पब्लिक टॉयलेट साफ करेंगे, फुटपाथ साफ करेंगे, गटर साफ करेंगे, नाले की सफाई होगी और पोल्यूशन कम करने के लिए यहाँ पर रोड पानी से धोए जाएंगे और वाटर फॉगर भी लगाए हैं, एंटी स्मोक गन उसका भी इस्तेमाल कर रहे हैं जिसके मुताबिक आज पोल्यूशन कम होते जा रहा है. और बाकी जहाँ से जहाँ डेब्रिज है, मिट्टी है, वो जो कंस्ट्रक्शन एरिया है जिसके प्रोजेक्ट शुरू है उसको भी पूरा प्रिकॉशन लेने को कहा गया है. प्रिवेंटिव जो भी जो करना है वो सब करने को सूचना दी हुई है. इससे सिर्फ कॉरपोरेशन नहीं, इससे यहाँ लोक प्रतिनिधि है, नागरिक है, स्कूल के बच्चे हैं, ये सब लोग इसमें शामिल है. इसके वजह से मुंबई स्वच्छ सुंदर होगी और निरोगी भी होगी. देखावा त्यांनी तरी करून दाखवायला पाहिजे होता पूर्वी 20 वर्ष, तेही केलं नाही, तेही जमलं नाही. आज मी तुम्हाला सांगतो, कोणी काही म्हणू, कुठल्याही आरोपाकडे आम्ही लक्ष देत नाही, आम्ही काम करतोय. 30 हजार कर्मचारी आज या मुंबईमध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या घरांचाही आम्ही विषय काढलाय, त्यांच्या कॉलनीमध्ये देखील सफाई करतोय, त्यामुळे ते 1 तास अगोदर कामावर यायला लागलेत. ही मोठी अचीवमेंट आहे. सफाई कर्मचारी हा खरा मुंबईचा हिरो आहे.
आणि त्याला आम्ही कामाला लावलेला आहे, तो प्रामाणिकपणे काम करतोय. त्याचे रिझल्ट जे बोलतायत ना, त्यांचा रिझल्ट त्यांना दिसतील आणि मग त्यांचे डोळे पांढरे होतील. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे. आज इस्कॉन टेम्पल मध्ये आपण सगळे उपस्थित आहोत, दर्शन झालेलं आहे. स्वच्छता मोहीम मुंबईमध्ये जोरात सुरू आहे. डीप क्लिनिंग ड्राईव्ह घेतलाय आम्ही मुंबईच्या मुंबईकरांच्या आरोग्यासाठी, स्वच्छतेसाठी, मुंबईच्या सुशोभीकरणासाठी आणि मुंबईचं प्रदूषण कमी करण्यासाठी. आणि आज इस्कॉनमध्ये आपण सगळेजण उपस्थित आहोत. इस्कॉन ही संस्था जगभरामध्ये आहे. मला वाटतं जगभरात 1 कोटी पेक्षा जास्त अनुयायी पूर्ण जगभरात आहेत आणि मुंबईमध्ये देखील 39 सेंटर, महाराष्ट्रामध्ये 39 सेंटर आहेत. मुंबईमध्ये जवळपास 4 सेंटर आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 सेंटर आहे. आणि म्हणून संपूर्ण जगभरातील 897 मंदिरांचं व्यवस्थापन, तसेच विविध सामाजिक उपक्रम आपण राबवता. ठाण्यामध्ये देखील आपण आपली संस्था मी आलो होतो की मुलांना शाळेमध्ये अतिशय सकस शुद्ध जेवण देण्याचं पुण्याचं काम आपली इस्कॉन संस्था करते. त्याला मी भेटही दिली होती. गरजू लोकांना अन्नदान करणे, गीता भागवत वैदिक संस्कृतीचं जतन करून संपूर्ण समाजाला त्याचं शिक्षण देणे, शाळांमध्ये तसंच रुग्णालयांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना आता मी म्हटलं त्याप्रमाणे सकस आहार देणे आणि पर्यावरण रक्षणासाठी विविध उपाययोजना करणे आणि त्याचबरोबर गायींचं रक्षण करणे, तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन व वैदिक संस्कार देणे, समाजातील सर्व घटकांना सामाजिक सेवा करण्याची प्रेरणा देणे, ऊर्जा देणे, त्यांना प्रोत्साहन करणे, प्रोत्साहित करणे, हे देखील काम आपण करताय. कुटुंबातील एकोपा वाढवून मतभेद कलह कमी करून आपली कुटुंब पद्धती ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, ती जोपासण्याचं काम, वाढवण्याचं काम आपल्या ही संस्था करते आहे. तसंच इस्कॉन आणि मुंबई महापालिका मिळून आज उपर रुग्णालयातील रुग्णांना सकाळ संध्याकाळ या 3 वेळी पौष्टिक आहार आपण दिला जातो आपल्याकडून. सायन रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना देखील आपण अन्नदान करतात. मुंबई महापालिकेच्या 160 शाळांमध्ये 27,000 विद्यार्थ्यांना, तसेच नवी मुंबई महापालिकेच्या 23,000 विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार या संस्थेमार्फत देण्याचं काम आपण करताय. हे मोठं काम आहे, छोटं काम नाही आहे. आणि म्हणून या संस्थेचं नाव घेतल्यानंतर या संस्थेचे सर्व जी काही मंडळी आहे आणि सगळी जी टीम आहे ती डोळ्यासमोर येते. एक देश भावनेने, राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन आपण काम करताय हे लगेच समाजाला देखील कळतं, समाजामध्ये देखील एक चांगला मेसेज जातो. आणि आज आपण पाहतोय की आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब जे या देशातला एका उंचीवर नेण्याचं काम, महासत्तेकडे नेण्याचं काम जे त्यांनी चालवलेलं आहे, तर खऱ्या अर्थाने आज आपल्या देशाचं नाव, सन्मान जगभरामध्ये एक मोठ्या अभिमानाने इतर देशाचे प्रमुख घेतात, कारण मोदी साहेबांनी गेल्या 9 वर्षात खूप मोठं काम केलेलं आहे. आणि म्हणून इस्कॉन या संस्थेच्या देखील अशाच संस्था आपल्याला आणखी या देशाची सेवा, या राज्याची सेवा आणि या जनतेची सेवा करण्यामध्ये आपलं योगदान आम्हाला अपेक्षित आहे एवढंच सांगतो. आणि आम्ही जी डीप क्लिनिंग ड्राईव्ह जो घेतला आहे, स्वच्छता मोहीम, हे मुंबईकरांच्या आरोग्यासाठी आम्ही घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये देखील आम्ही चर्चा करत होतो, तुम्हाला देखील आम्ही सामील करून घेणार आहोत. तुमचा देखील सहभाग अपेक्षित आहे, प्रत्येक मुंबईकरांचा सहभाग अपेक्षित आहे. फक्त मुंबई महापालिका कर्मचारी किंवा शासन एवढ्या काही चळवळ आपण मर्यादित ठेवायची नाही. ते स्वच्छतेची चळवळ ही लोक चळवळ झाली पाहिजे अशा प्रकारचे काम.
अतिशय दृश्य चांगले परिणाम आपल्याला नजीकच्या काळात दिसतील आणि म्हणून मी स्वतः या मोहिमेकडे व्यक्तिशः लक्ष देऊन आहे आणि लोकांना देखील जी काही मदत सहकार्य सरकारकडून पाहिजे ते देण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय. आज इथं पालकमंत्री केसरकर आहेत, आपले आमदार अमित साटम आहेत, आपले दीपक सावंत आहेत, शहर आहेत आणि शहर यांची टीम सुधाकर शिंदे आणि सगळी टीम काम करते. तुम्हाला मला सांगायला आनंद होईल की मुंबई स्वच्छ सुंदर आणि साफ करणारी निरोगी ठेवण्यासाठी मुंबईचा खरा हिरो कोण आहे? मुंबईचा खरा हिरो हा सफाई कर्मचारी आहे. आज सफाई कर्मचारी जे आहेत त्यांनी मी आवाज केल्यानंतर एक तास अगोदर ड्युटीवर ते यायला लागले. जे मॉर्निंग वॉकला लोक फिरतात त्यांना धुळीचा कचऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना मी सांगितलं की त्यांनी तत्काळ कबूल केलं आणि तुम्हाला सांगतो याचा परिणाम खूप चांगला होईल. मुंबई स्वच्छ सुंदर आणि निरोगी आपण करू. इस्कॉनला खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गार्डन फार्मिंगचा कोर्स चालू होतो, अनेक गच्च्यांमध्ये आम्ही ते फार्मिंग करतो. 40 टन कचरा इथे जे करतात सर कंपोस्टिंग. आता आम्ही महापालिकेच्या संबंधित जो हायवेचा ब्रिज आहे त्याच्याखाली आम्ही प्रॉपर शेती करतो. अर्बन फार्मिंग 40 टन सर इथे जे निर्माल्य होतं ना सर त्याचाही आम्ही इथे कंपोस्टिंग करतो. म्युनिसिपॅलिटीने विले पार्ले सर आणि आपला पाली दोन ठिकाणी हे चालू आहे सर. मी पण आनंदी माझी स्कूल आहे केसरकर सुभाजी. हा तुम्ही एक फोटो काढणार तुमच्या अंगावर येईल पाणी. अरे मित्र घरा घरा मागे मागे खाली पकडा खाली पकडा पाडिया 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 ना पाडिया आहे पाडिया सगळे मागे ना हे मागे ना मोबाईल ए मोबाईल पाणी येतं नाही का अनवळलं की नुसतं पुढं पाणी आहे
हवी तो विचार स्टील दादा पाटी का ना दावी चालू आहे माझा मुंबई कैसे हो सकता है, मुंबई कैसे बदल सकता है, मुंबई कैसा स्वच्छ होगा और मुंबई का प्रदूषण कम होना बराबर। मुंबई में लोग रोज मिलते रोड फुटपाथ से रोज मॉर्निंग वॉक को जाते हैं, उनको अच्छा लगना मिलता है ना, कचरा नहीं मिलता है, मिट्टी नहीं मिलता है, धूल नहीं मिलता है बराबर। ऐसा अभी 100% एफर्ट हुआ।